समाजात स्त्रीला एक माणूस म्हणून वागवलं गेलं पाहिजे. स्वामी, मगाच पासून पाहतोय कुठल्या तरी गहन विचारात गढून गेलाय तुम्ही. कसला विचार करताय स्वामी? बाळ्या, अरे आम्ही आमच्या भक्तांशिवाय आणखी कोणाचा विचार करणार? बाळ्या, अरे आम्हाला अशक्य असं काहीच नाही, पण प्रत्येक वेळी भक्ताची मागणी पूर्ण करणं हे शक्य नसतं, कारण प्रत्येक गोष्टीची ठराविक वेळ ठरलेली असते, ती वेळ यावी लागते. पण स्वामी, अशी कोणती इच्छा आहे जी तुम्हाला पूर्ण करणं अशक्य आहे? पी हळद आणि हो गौरी असं प्रत्येक वेळीच शक्य नसतं, आणि असं करणं उचितही नाही, कारण त्यामुळे जो चुकीचा असतो ना त्याला आपली चूक कळतच नाही. पाळ्या, अरे समाजात काही अनुचित प्रथा, अनुचित समज पसरलेले आहेत, त्यामुळे होतं काय की ज्याच्यावर दोष लादले जातात ना तो नाहक भरडला जातो, आणि हे दोष जो लावतो ना तो नामानिराळा राहतो. दोषी व्यक्तींना त्यांचे दोष दाखवून द्यायचे यासाठी आम्हाला त्याचं मागणं पूर्ण करता येत नाही. कर सकते उसकी मांग पूरी. म्हणजे जो खरा दोषी आहे त्याला धडा शिकवण्यासाठी इतक्यात तुम्हाला तुमच्या भक्ताची इच्छा पूर्ण करता येणार नाही, बरोबर? बाळ्या, आता आमची पंचायत लक्षात आली ना तुझ्या? पण स्वामी, हा भक्त आहे तरी कोण? आहे, आहे एक भक्त, गीता. स्वामी, या मागात 5 वर्ष पूर्ण होतील माझ्या लग्नाला. खरंच तुम्ही माझ्या नशिबात मातृत्व लिहिलं नाहीये का स्वामी? आणि यांनी आणि आईनी सारखं बोल लावून लावून माझं जगणं नकोस करून टाकलंय. मला काहीच मार्ग दिसत नाहीये स्वामी. मला आई व्हायचंय स्वामी. मला हे सगळं असंही होत आहे. मला काय कर कर देवपूजाच कर तू. अगं किती देवपूजा केलीस ना, तर वांजोटी ती वांजोटीच राहणार आहेस. आई, मी जरा जाऊन येतो. आता तू कुठं निघालास? आता मी जाऊन जाऊन कुठे जाणार? जाऊन येतो शेतावर. तू शेतावरच जाणार, नाहीतरी घरात तुला रमायला आहे काय म्हणा? हा बर ते जाऊ दे, मला तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचंय. आता बोल, काय बोलायचंय? आता बोलण्यासारखा आपल्या घरात एकच विषय आहे. तुमच्या लग्नाला इतकी वर्ष झाली पण तुम्हाला मूल व्हायचं काही चिन्ह दिसत नाही. मला नाही वाटत ही गीता आपल्या घरण्याला वारस देईल म्हणून. माणसाने वाट तरी किती बघायची? हा अगं आई, पण याच्यावरती काय आपल्याकडे उपाय आहे का? उपाय आहे ना, नक्कीच उपाय आहे. आता हे बघ, गोट्यात जर एखादी गाय किंवा म्हैस दूध देत नसेल, हाता हात धरून बसतो का? दुधासाठी तुटती गाय आपण आणतोच की नाही, तसंच आहे हे. खरं सांगू का, मला बी सारखं असंच वाटत असते. मला बाप व्हायचंय, मला बाप व्हायचंय. मला काय उपाय दिसत नाही भाई. उपाय नाही कसा? उपाय आहे ना. हे बघ, आपण तुझं दुसरं लग्न करून टाकू. अरे मग वर्षभराच्या आत कसा अंदा तू मांडीवर खेळल माझ्या. अरे काय काय नाही काय, यांचं यांचं दुसरं लग्न करण्याचा बेत करताय तुम्ही? काय कुणाची चोरी आहे? तुला मूल होत नाही तर आम्ही तुझ्या भरोशा किती दिवस राहायचं? त्याचं दुसरं लग्न करणार म्हणजे करणारच. अहो पण तुम्ही तरी काहीतरी सांगा ना, आई काय बोलताय? तुम्ही खरंच दुसऱ्या लग्नाला तयार आहात का? कारण मला मूल हवंय, मूल, आणि त्याच्यासाठी मी दुसरं लग्न करायला देखील तयार आहे, कळलं? आई, तू मुली बघायला सुरुवात कर. हो ऐका तरी. बाळ्या, आम्ही दाखवू त्या ठिकाणी 3 रोपटी लावायची, 3च. आणि एक लक्षात ठेवायचं, ही 3ही रोपटी एक सारखी समान उंचीची असायला हवी. स्वामी, हे झाड लावण्याचं प्रयोजन नाही लक्षात आलं.
आम्ही सांगितलं तेवढं कर, सवाल मत पूछो, आणि तू इथेच आहेस ना, आज न उद्या तुला त्यामागचं कारण कळून येईल. हो स्वामी, लावतो रोपटी. स्वामी, आपल्याशी काही बोलायचं? बोल. स्वामी, लग्नाला 5 वर्ष झाली आहेत माझ्या, पण मातृत्वाचं भाग्य माझ्या नशिबी आलेलं नाही. आणि हे आणि सासूबाई तर आता निग्रहावर आले, त्यांचं दुसरं लग्न करायचं म्हणतात. आणि असं जर झालं स्वामी तर त्यांची दुसरी बायको मला घराबाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. आणि हे सगळं काही होऊ नये म्हणून मला एक मार्ग सुचला. कोणता? माझी धाकटी बहीण संगीता, संगीताशी यांचं लग्न लावून द्यायचं. म्हणजे मग मला आज घराबाहेर काढतील की उद्या, अशी टांगती तलवार तरी असणार नाही. मला माझ्या घरात राहता येईल स्वामी. गीता, हा सगळा उपद्व्याप तू कशासाठी करतेस? त्या घराला वारस मिळावा आणि मलाही घरात राहता यावं म्हणून स्वामी. तसं करू नकोस, त्याचा काहीही उपयोग होणार नाही. असं का म्हणतोय स्वामी? त्याचं कारण मी तुला आत्ताच सांगू शकत नाही, पण तू हे जे काही म्हणतेस तो तुझ्या समस्येवरचा तोडगा नाही, तर तू स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतेस. बर, येते मी स्वामी. मुलगी मी सुचवली तर चालेल? मुलगी तू बघणार, पण ऐकून ती मुलगी माझी धाकटी बहीण संगीता. तुझी बहीण? बरे बरे. आई, आणि गेली 5 वर्ष तुम्ही तिला ओळखता आणि तुम्हालाही ती खूप आवडते ना. हो अगं, पण अहो सगळा विचार करूनच बोलते मी. ह्यांच्याशी जर तिचं लग्न झालं ना, त्यामुळे आम्ही दोघी सुखासमाधानाने राहू. हो, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. मी आजी होईल की नाही हे कोण सांगणार? होईल हो आई, सगळं कसं तुमच्या मनासारखं होईल. हो मदन, तुझं काय म्हणणं आहे? आई, मी तुझ्या शब्दाबाहेर नाहीये, पण मला गीताला एक प्रश्न विचारायचा आहे. गीता, तुझी बहीण ह्या लग्नाला तयार होईल? आणि हे सगळं तुझ्या वडिलांना समजावून कोण सांगणार? ती सगळी माझी जबाबदारी, मी सांगेन त्यांना. हो, ते ऐकतील माझं. संगीता, माझं दुःख ऐकून तुला त्रास झाला असेल, पण या सगळ्या अडचणीतून मार्ग काढता यावा यासाठी मी तुझ्याकडे आले. संगीता, मी जे काही तुला सांगितलं ते ऐकून तुला दुःख झालं असेल हे मला माहिती आहे, पण तुला माझ्या वेदना सांगाव्यात किंवा माझं दुःख सांगावं, पण याही पेक्षा आलेल्या अडचणींवर समस्येवर मात करता यावी यासाठी मी तुला माझी दुःख सांगितली. पण संगीता, लग्नानंतर इतके वर्ष मूल झालं नाही म्हणून मला किती त्रास सहन करावा लागला हे तुला शब्दातही नाही सांगता येणार का मला? आणि हे सगळं सांगण्यामागे माझा हेतू वेगळा आहे. ताई, एवढे आडेवेडे घेऊन का बोलतीयस? जे काय बोलायचं ते स्पष्ट बोल ना. आणि तू जर मला काय करायला सांगितलं मी नाही म्हणेन का? अगं, हे सगळं माहिती आहे मला, म्हणूनच तर तुझ्याकडे आली मी, आणि म्हणूनच विश्वासाने तुला हे सांगायचंय की तू ह्यांच्याबरोबर लग्न कर. ताई, हे तू काय बोलतीयस? मी आणि ताचींबरोबर लग्न? नाही ताई, मी त्यांना फक्त तुझ्या पतीच्या रूपातच बघू शकते. त्यांचं आणि माझं लग्न म्हणजे
मी तुझी सवत म्हणून तुझ्याच घरात? नाही नाही ताई, हे शक्य नाहीये, मी हे करू शकत नाही. अगं पण हे सगळं बोलताना मला तरी कुठं बरं वाटतं, पण ह्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही ग संगीता. आणि तुला माहितीये, ह्यांचं जर लग्न झालं आणि दुसरी कुणी या घरात आली तर ती मला घराबाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. अगं मला तरी हे सगळं बोलताना आनंद होतोय का, मला तरी कुठं बरं वाटतं, पण त्याही पेक्षा मी असा विचार करते की वाईटातून चांगलं एवढंच होईल की तू जर आमच्या घरात त्यांची बायको म्हणून आली तर तू आणि मी आनंदाने नांदू आणि बाबांच्या डोक्यावरचं तुझ्या लग्नाचं ओझही कमी होईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यांच्या वंशाला दिवा मिळेल आणि सासूबाईंना खेळायला नातू मिळेल. पण मी मतनदाजींशी लग्न करायचं. हे बघ संगीता, मला समजते की तुला अवघडल्यासारखं वाटतं, पण आपल्याकडे दुसरा पर्याय नाही ग. किमान माझ्यासाठी तरी तुला एवढं करावंच लागेल संगीता. तुला मी स्वार्थी वाटेल कदाचित संगीता, पण दुसरी कोणी त्या घरात आली तर ती मला घराबाहेर काढल्याशिवाय राहणार नाही आणि त्या घरात माझी मोलकरणीपेक्षाही वाईट अवस्था होईल. भगवेल तुला, तुझ्या बहिणीला तिच्या सासूने घरातून मारून हकलून दिलं तर भगवेल, चालेल तुला? बोल ना संगीता, चालेल? नाही नाही ते असं नको बोलूस ग, तुला दुःखी नाही बघू शकत ग ताई. तुझ्या सुखासाठी वाटेल ते करायला तयार आहे, पण बाबा. अगं बाबा गावाहून परत आला मी सांगेन ना त्यांना समजावून, ती जबाबदारी माझी. पण खरं सांगू संगीता, तू लग्नाला तयार होऊन खरंच खूप उपकार केलेत ग. कसे फेडू तुझे उपकार. संगीता संगीता आता वर्षभरात नातू खेळायला मिळायला पाहिजे, नाहीतर तू पण असो. आता नातू पाहिजे नातू. काय मदन, आहे की नाही? आई गोडाचा शिरा केलाय, तुम्हाला आवडतो ना? आज गोडाचा शिरा? आज काय गोड करायला निमित्त आहे का? तशी काय गोड चाहूल लागली तुला? अगं मी आजी होणार हे ऐकायला माझे कान आसुसलेत. अगं बोल ना. हा अगं बोल ना, काय झालं बोल ना. नाही आहे तसं काही नाहीये. अगं 6 महिने झाले ना तुमच्या लग्नाला, अजून कुस उजवत नाही तुझी? एक लक्षात ठेव, आता लवकरात लवकर तुझी कुस उजवली नाही तर तुला आणि तुझ्या बहिणीला दोघी नाही घरातून हाकलून देईन. काय तू कशाला स्वतःला दोष देतेस ग? तू आजवर जे काय केलंस ते सर्वांच्या भल्यासाठीच केलंस ना? एवढा मोठा त्याग केलास तू, पण तुला हे सर्व असं होईल. परिस्थिती सुधारण्याऐवजी अधिकच बिघडेल हे कसं ठाऊक असणार? वाईट वाटून घेऊ नकोस ग. बसवर काय आणि किती सोसला असशील ना कळतंय ग मला. आपल्या दोघींच्याही नशिबात हेच दुःख आहे. या दोघींमध्ये दोष असावा, पण असं का? आपण दोघी कधीच आई होऊ शकत नाही का ग? कुठल्या चुकांची शिक्षा मिळते? पण ताई तू इतक्या धीराची आहेस, बाबा नेहमी तुझं कौतुक करतात, तूच असं धीर सोडलास तर मग कसं व्हायचं ग? त्यापेक्षा असा विचार कर ना की आपण आहोतच ना एकमेकींसाठी,
मग तर झाला संगीता, किती किती समजूतदार झाली आहेस का तू? स्वामी स्वामी काहीतरी मार्ग सांगा, काहीतरी मार्ग सुचवा. आता आम्हाला का प्रश्न विचारतेस? गीता आम्ही तुला सावध केलं होत, त्यावेळी आमचं ऐकलं नाहीस, त्याचे परिणाम आहेत ते. त्यावेळी स्वतःच्या बुद्धीने वागलीस, मग आता आमच्याकडून का स्पष्टीकरण मागतीयस? आता जे काही भोगावं लागतंय ते भोग. बघ बघ बघ, तुझ्या आयुष्याचा मात्यारा करून स्वामी भक्तीचा आवडताय काय ग? तुझं लग्न करून दिलं, कुठे माझा वंशाचा दिवा? आई बोलत काय बसलीस? या दोघींनी आपल्या घरात वाटोळ केले, जशी ही तशीच तिची ही बहीण वांगडी. कशाला एकदोर बोलते? चल चल, आमच्या घरात राहायचा अधिकार नाही तुला. काय राहायचं? चल, तुम्हाला घरात राहायचाच अधिकार नाही. चला दोघी बाहेर. काय करतो तुला? आधीच सावध केलं होत, त्यावेळी माझं ऐकलं असतस तर आज ही वेळ आली नसती. त्याच लग्न करून देणं हा उपाय नाही, अपाय आहे. पण माझं नाही ऐकलं, त्यामुळे ही वेळ आली. अगं माझं ऐकलं असतस तर असं झालं नसत. गीता तू जरी माझं ऐकलं नाहीस तरी सुद्धा आज आम्ही इथे आलो, कारण समाजात रुजलेल्या काही चुकीच्या गोष्टींना, चुकीच्या विचारांना आम्हाला मोडीत काढायचं.